केंद्र सरकारने तांदूळ तुकडा आणि बिगर बासमती तांदळावर निर्यात बंदीचा आदेश लागू केलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला 2 पैसे जास्त मिळायला लागले की विविध सरकारं आजपर्यंत अशा प्रकारची निर्यात बंदी लादत आलेली आहे. भाजपचं सरकार असं करणार नाही अशा प्रकारचा शब्द वारंवार नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला होता. प्रत्यक्षात मात्र हे सरकारही तसंच वागतंय. सुरुवातीला कांदा, नंतर गहू आणि आता तांदळावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम केंद्र सरकार सातत्यानं करतंय. देशामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ बफर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ 4.5 ते 5% फक्त तांदळाच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे. मात्र त्याच्या तुलनेमध्ये बफर स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्यामुळे ह्या 4.5 ते 5% घटीचा प्रत्यक्षात देशांतर्गत तांदळाच्या उपलब्धतेवर फारसा परिणाम होणार नाही. असे असताना केंद्र सरकारने तातडीनं अशा प्रकारची निर्यात बंदी लादणं हे संशयास्पद आहे. केंद्र सरकारने ही निर्यात बंदी तातडीने मागे घ्यावी आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीनं केंद्र सरकारला आम्ही करतो आहोत.